पालकमंत्री तर सोडाच, मुश्रीफ साहेब मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही। आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याशी माझा संघर्ष अटळ आहे। समरजीत घाटगे यांचं प्रतिपादन। भाजपच्या मेहरबानीमुळेच हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळालं आहे हे त्यांनी विसरू नये। भाजपच्या चौकटीत राहूनच त्यांनी काम करावं। घाटगे यांचं आवाहन। संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी ही शानदार होगी असं कोल्हापुरातील भाजपचे नेते राजे समरजीत घाटगे यांनी म्हटलंय। हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावर निवड होताच भाजप नेत्यानं हे वक्तव्य केले। महायुतीच्या सरकारमध्ये कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरून सुद्धा धुसफूस असल्याचं स्पष्ट झालंय। हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावर निवड होताच समरजीत घाटगे यांनी मुश्रीफ यांना थेट इशारा दिला आहे। भाजपच्या मेहरबानीमुळे हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद मिळालं हे त्यांनी विसरू नये। भाजपच्या चौकटीत राहूनच त्यांना काम करावं लागेल असं समरजीत घाटगे म्हणाले। जिल्ह्याच्या राजकारणात समरजीत घाटगे हे हसन मुश्रीफ यांचे मोठे विरोधक मानले जातात। राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून समरजीत घाटगे यांनी आपली अस्वस्थता जाहीरपणे व्यक्त केली आहे। हसन मुश्रीफ ज्या ज्या ठिकाणी चौकट ओलांडतील त्या त्यावेळी मी त्यांच्यासमोर उभा राहीन। पालकमंत्री तर सोडाच, हसन मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही। त्यांच्याशी माझा संघर्ष काय मटळ आहे। संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी शानदार होगी असं समरजीत घाटगे म्हणाले। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी। सर्वप्रथम नूतन पालकमंत्री साहेबांना मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। बघा ना, एकाकाळी ज्या मोदीजींना, अमित शहाजींना, देवेंद्रजींना, चंद्रकांत दादासाहेबांना आणि भारतीय जनता पार्टीला ज्यांनी सर्वाधिक टीका, टिप्पणी, आरोप, जातीवादी पक्ष म्हणून संबोधित केलं, आज त्याच पक्षाच्या मोदीजी, अमित शहाजी, देवेंद्रजी आणि दादा आणि भाजपच्या मेहरबानीमुळं आणि कृपेमुळं आज ते पालकमंत्री झालेत। आणि त्यामुळं ही पण गोष्ट लक्षात ठेवावी, आधी सकं मनमानीचा कारभार चालणार नाही। भाजपच्या मेहरबानी ही जे पालकमंत्रीपद मिळालंय त्यामुळं भाजपच्या चौकटीत राहून त्यांनी काम करावं आणि ती चौकट पार करायचा प्रयत्न करू नका। आणि जेव्हा जेव्हा ते चौकट पार करतील तेव्हा जिल्ह्यामधून त्यांच्यासमोर मी उभा राहीन आणि त्यांना त्या चौकटीत ठेवायचं काम ते समरजी घाटगे भाजपतर्फे करणार हे मी स्पष्ट सांगतो। आणि राहिला प्रश्न त्यांचा माझ्या संघर्षाचा विषय, तर तो अटळ आहे। मी आधीही बोललोय की ते मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही।